देशाच्या विविध राज्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावलेली आहे. काही भागांमध्ये तर अक्षरशः ढगफुटीसदृश्य पावसानं हाहाकार माजवलाय. अनेक जणांचे संसार या ढगफुटीसदृश्य पावसानं उद्ध्वस्त केलेत. अशातच आणखी एक दुर्घटना घडली आहे. कर्नाटक आणि गोवा राज्यांना जोडणारा कालीदेवी नदीवरील पूल काल मध्यरात्री कोसळल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत पुलावरून जाणारा एक ट्रक नदीत कोसळून पुरामध्ये वाहून गेला असून ट्रक चालक बचावलेला आहे. ही घटना बुधवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तामिळनाडू ट्रक नदीत पडण्यापूर्वी किती वाहनं नदीपात्रात पडली असावीत याचा जलतरणपट्टूंच्या मदतीनं पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक गोव्याहून कर्नाटकातील हुबळी शहराकडे जात होता. गोवा कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या काली नदीच्या पुलावरून ट्रक जात असताना तुटलेल्या पुलावरून दुतडी वाहणाऱ्या नदीपात्रात कोसळला. ट्रक चालक बाळू यानं ड्रायव्हरच्या कॅबिनमधील विंडशील्ड तोडून आणि वाहनावर चढून पाण्यात बुडालेल्या ट्रकमधून टपावर आला. टपावरून त्यानं मदतीसाठी आरडाओरडा केला असता महामार्गावरून गस्त घालणाऱ्या पोलिसांचं त्याच्याकडे लक्ष गेलं. पोलिसांनी तात्काळ ड्रायव्हरची सुटका करून कारवार येथील शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलेला आहे. मात्र या ठिकाणची ही भयानक दृश्य तुम्ही पाहू शकता. काली नदीवरील हा पूल 43 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. हा पूल 3 टप्प्यात कोसळ्यानं या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे. पुलाचा पहिला भाग ट्रकसह नदीत कोसळला. पुलाचे उर्वरित 2 भाग 10 मिनिटांनंतर नदीत कोसळले असं देखील उत्तर कन्नडचे पोलीस अधीक्षक SP नारायण यांनी सांगितलेलं आहे. पूल कोसळ्याच्या घटनेनंतर बुधवारी सकाळी गोव्याला जाणाऱ्या काली नदीवरील आणखी एका खालच्या पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्यानं वाहतुकीची कोणतीही अडचण निर्माण झाली नाहीये.